चकलांबा ते मुरमी मार्गे बालमटाकडी रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार. शिवप्रसाद खेडकर. गेवराई तालुक्यातील चकलांबा व शेवगाव तालुक्यातील मुरमी मार्गे बालमटाकडी हा अंदाजे 6 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर तोंडावा नदीवर पूल नसल्यामुळे रस्ता हा दोन्ही गावासाठी दळणवळणासाठी राहिला नसल्याने पुलाचे बांधकाम व रस्त्याची कामे लवकरच करून दोन्ही गावचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे चकलांबा गावचे भूमिपुत्र तथा नांदेड येथे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवप्रसाद खेडकर यांनी म्हटले असून या संदर्भात चकलांबा येथे 3 डिसेंबर रोजी नुकतीच विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालमटाकडीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व शेवगाव कुस्ती तालीम संघाचे तालुका अध्यक्ष विक्रमराव बारवकर, चकलांबा गावचे उपसरपंच इस्माईलभाई पठाण, कुंडली गुंजाळ, अनिकेत छाजेड, सय्यद हमीद, राजू शेख, पत्रकार सलमान शेख, चंद्रकांत पाटील, गरड सेवा संस्थेचे माजी चेअरमन हरिश्चंद्र घाडगे, बंडू शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव. आज या ठिकाणी चकलांबा या ठिकाणी खेडकर साहेबांना भेटलो असता जो 21-25 वर्षापासून प्रलंबित विषय या ठिकाणी जो तोंडोबा नदी आहे त्याच्यावरती जो पूल बांधण्याकरता या ठिकाणी मागणी करण्याकरता खेडकर साहेबांना या ठिकाणी भेट झाली असता बालमटाकळी ते चकलांबा हा जो मधला डिस्टन्स आहे हा 6 किलोमीटरचा आहे आणि आम्हाला जर चकलांब्याला यायचं असेल तर या ठिकाणी आम्हाला 16 किलोमीटरहून यावं लागतं. ही विनंती घेऊन या ठिकाणी मी आमचे केदारेश्वर संचालक हरिचंद्रराजे घाडगे, केदारेश्वर भेंडा कारखान्याचे माजी संचालक मान्य चंद्रकांतजी घरड साहेब, त्याचबरोबर बंडूजी शिंदे आणि पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत. तर या ठिकाणी सर्वात अभिमानाची गोष्ट अशी होईल की बालमटाकळी गावाला जी व्यापारपेठेसाठी जो आमचा रस्ते बंद पडले होते त्या ठिकाणी जो रस्ता सुरू झाला तर बालमटाकळीला या ठिकाणी 25 गावाचा एक संपर्क या ठिकाणी वाढणार आहे. म्हणून या ठिकाणी गावकऱ्यांची विनंती घेऊन या ठिकाणी खेडकर साहेबांना आम्ही भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आणि त्यांनी आमची विनंती या ठिकाणी मान्य करून एका वर्षामध्ये हा पूल करतोय या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं. त्याबद्दल मी चकलांबा ग्रामपंचायतचे जे काही बॉडीमधील जे सरपंच उपसरपंच आणि जे सदस्य आहे यांच्या या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आज पालमटाकळीमधील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी चकलांबा गावाला भेट दिली, इथली ग्रामपंचायतला भेट दिली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी चकलांबा बालमटाकळी हा जो आमच्या पंचकोशीतील सर्वांचा जो एरणीचा प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भात आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली. ह्या रस्त्यावर सर्वात मोठी अडचण जी आहे ती चकलांबा शिवाराच्या मध्ये एक नदी जाते आणि त्या नदीवर एक पूल होणे गरजेचे आहे. तो पूल जर झाला तर जवळजवळ 20-25 हजार लोकसंख्या असलेल्या लोकांना एजा करण्यासाठी सुविधा तयार होईल. दोन्ही बालमटाकळी आणि चकलांबा ह्या गावातील मार्केटला पण चालना भेटेल. तर मी चकलांबा ग्रामस्थ, चकलांबा ग्रामपंचायत सर्वांच्या वतीनं आश्वासन दिलं की आपण हा जो पूल आहे तो येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन करू आणि त्याला पूर्णत्वास नेऊ.